लखनऊ शक्तिनगर विधानसभा के अंतर्गत विभाग प्रमुख मंगेश साटमकर के नेतृत्व में बाढ़ पीड़ितों की मदद के लिए सभी जरूरी सामान एकत्रित किए गए। बाढ़ग्रस्त इलाकों के लिए गाड़ी से इन सामानों को रवाना किया जाएगा। वहीं शिव सैनिकों ने खुद राशन और जरूरी सामानों को इकट्ठा किया है। बता दें कि शिवसेना के सभी पदाधिकारी मिलकर ट्रक में सामान भरते हुए भी नजर आए। वहीं शिव सैनिकों का कहना है कि जब भी महाराष्ट्र में कोई आपदा आती है तो हम सब लोग मिलकर इसी तरह महाराष्ट्र की जनता की सेवा करते हैं, और आज भी हम सब लोगों ने मिलकर ये जरूरी सामान विभाग प्रमुख मंगेश साटमकर के नेतृत्व में इकट्ठा किया है और आज इस गाड़ी को भरकर बाढ़ पीड़ितों की मदद के लिए रवाना करेंगे। पिछले कुछ दिन के आपने देखा होगा कि महाराष्ट्र के कुछ जिले में बाढ़ परिस्थिति जो है, इसलिए मुंबई के सभी शिव सैनिक जितना हो सके उतना उनको मदद करने की कोशिश कर रहे हैं। पिछले कुछ दिनों से हमारे शिवसेना के माध्यम से सेना भवन से करीब करीब 60-70 ट्रक से ज़्यादा जो मटेरियल जो लोगों को अब वहाँ पे जो ज़रूरी है वो सब सामान यहाँ से हम लोग मुंबई से भेज रहे हैं। आप देखेंगे कि यहाँ अनुशक्ति नगर और हमारे चेंबूर साइन कोलियोड़ा विधानसभा के माध्यम से जो बाढ़ पीड़ित लोग हैं उनके लिए जरूरत सामान अभी यहाँ पे भर रहे हैं हम लोग, पर हमारे शिव सैनिक ही सब ये सामान ट्रक में डाल रहे। आपको शायद ये मालूम नहीं होगा कि पूरे महाराष्ट्र में जब ऐसी कोई स्थिति निर्माण होती है तो सबसे आगे शिव सैनिक ही होती है। आप देखिए कि पूरा महाराष्ट्र के जितने भी मुंबई शहर के जितने शिव सैनिक है और अलग अलग जो इलाका है वहाँ से आप देखिए कि पूरे बहुत सारे जो जिसको सामान सामग्री बोलते हैं जो लोगों को ज़रूरत है वो सब यहाँ से जा रही है। तो ये हम लोग शिव सैनिक जो है ये हम लोग हमारा कर्तव्य कर रहे हैं कि जब किसी को कोई शिव सैनिक को ये पता चलता है कि ऐसी स्थिति वहाँ पर है तो वो शिव सैनिक चुप नहीं बैठा, वो कहाँ से भी। आप अभी यहाँ पर देखिए कि हर चीज़ यहाँ पर ब्लैंकेट है, टॉवेल है, शक्कर है, चावल है, गेहूँ है, चाय पत्ती है, सब चीज़ यहाँ से जा रहा है। तो ये हम लोग हम सब शिवसैनिक है, ये हम लोग हमारा कर्तव्य समझते हैं और ऐसे काम में शिवसेना हमेशा आगे रहती है और इसीलिए शासन उसके स्तर पे जो मदद कर रही है वो करेंगे, मगर हम ये समझते हैं कि ये हमारी भी जिम्मेदारी है। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कि महाराष्ट्रावर जे संकट जे ओढवलेलं आहे आणि त्यासाठी नागरिकांना यातून बाहेर यायला काही दिवस काही महिने लागणार आहेत आणि म्हणून जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी आम्ही आता आमच्या विधानसभेच्या माध्यमातून आम्ही आता रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही स्वतः आम्ही जाणार आहोत, घेऊन जाणार आहोत। आणि उद्धव साहेबांनी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेबांनी आवाहन केल्यानंतर अक्षरशः महाराष्ट्रातून लाखो शिवसैनिकांनी या ठिकाणी मदतीसाठी ते पुढे आले आहेत आणि जनता पण पुढे आलेली आहे, दुर्दैवी आहे, परंतु यातून महाराष्ट्र लवकरच सावरेल अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्या पूरपरिस्थितीवर एक त्या पूरग्रस्तांना एक मदतीचा हात म्हणून सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य साहेब यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्तांना एक मदतीचा हात शिवसहाय्य म्हणून प्रत्येक शाखेमधून प्रत्येक शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, समन्वयक, विधानसभा संघटक अशा सगळ्यांची एक टीम प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक मदतीचा प्रत्येक नागरिकांना आवाहन करून त्यांच्याकडून मदतीचा हात म्हणून त्यांच्याकडून काही ना काही वस्तुरूपात आम्ही मदत आणि सहकार्य मागितलं आणि त्याप्रमाणे अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने आज या ठिकाणी आम्हाला भरपूर असा मदतीचा हात मिळालेला आहे आणि ही जी सामग्री आमच्याकडे पाठी आता तुम्ही बघालच ही सामग्री आम्ही पूरग्रस्तांसाठी आता सन्माननीय विभाग प्रमुख मंगेशजी सातमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूरग्रस्त भागात आता घेऊन जाणार आहोत। अतिशय भयानक अशी परिस्थिती महाराष्ट्रावर पूरग्रस्त ठिकाणी आलेली आहे आणि या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वच जनतेतले समाजातले सर्व समाजसेवक उतरले आहेत आणि शिवसेनाही नेहमी उतरते, त्याच धर्तीवर शिवसेना आताही उतरली आहे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुखांनी आवाहन केल्यानंतर प्रत्येक शाखेतून मदतीचा ओघ सुरू झाला आणि प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक देणाऱ्यांच्याकडे हात
पसरले आणि लोकांनी भरभरून दिलं आणि तुम्हाला दिसतं आहे आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी शाखेच्या शाखा प्रमुखांनी सर्व जमा केल्यानंतर ही सर्व जी सामग्री मिळालेली आहे ही थेट पोहोचवणार आहे शिवसेना. जे आम्हाला एक गाव दिलेलं आहे त्या पेनच्या पुढे गाव आहे त्या गावामध्ये थेट पोहोचवणार आणि लोकांपर्यंत ही वस्तू पोहोचवणार आणि लोकांना त्याच्यातनं सावरण्यासाठी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करणार. सांगली, कराड, पाटण, कोल्हापूर या ठिकाणी जो पूर आला या पुरामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. मी स्वतः कराडचा असल्यामुळे त्या भागातली जी हळहळ आहे, लोकांची जी कौटुंबिक आज उद्ध्वस्त झालेले आहेत ते स्वतः पाहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन आलेलो आहे मी आत्ताच. आणि त्या ठिकाणीनंतर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी जो आदेश दिला त्या पद्धतीने आम्ही जो टेन मानण्यात आला शाखांमध्ये त्या शाखांमधून फक्त आव्हान करण्यात आलं लोकांना की मदत करा, तर अशा पद्धतीची मदत या ठिकाणी लोकांनी स्वतःहून आणून दिलेली आहे आणि तो विश्वास शिवसेनेवर असल्यामुळे आणि त्या विश्वासानेच आम्ही हे पूर्ण सामान त्या कुटुंबाला त्या ठिकाणी बरोबर पोहोचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आज जे महाराष्ट्रावर पुराची परिस्थिती आलेली आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्रातला बराचसा भाग हा पाण्याखाली गेलेला आहे आणि आमचे पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेशाखेतनं आज सगळी मदत मिळत आहे. आज विभाग क्रमांक 9 चे विभाग प्रमुख मंगेश सातमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर, अनुशक्तीनगर आणि सायन तिन्ही विधानसभेमधून भरघोस अशी मदत त्या लोकांना मिळत आहे आणि लोकांसाठी ती मदत आम्ही स्वतः जातीने सातमकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आता घेऊन चाललो आहे. आपल्याला जी मदत केली आहे तुम्ही बघत असाल इथे की आमच्या अनुशक्तीनगर आणि सायन चेंबूरमधून लोकांनी जे आपल्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि हा प्रतिसाद आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो, त्यांचं आम्ही खूप आभार मानतो आणि ही जी सहाय्यता आहे ही सहाय्यता आम्ही त्यांच्यापर्यंत पूर्णपणे आमच्या विभाग प्रमुख 9च्या वतीने आणि त्यांच्या आदेशाने आपण तिथे पोहोचवत आहोत. विभाग प्रमुख मंगेश सातमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व स्थानिक ज्येष्ठ मंडळी इकडची आणि शिवसेनेचे उपविभाग प्रमुख, नगरसेवक, शाखाप्रमुख, गटप्रमुख, उपविभाग प्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला पुरुष यांच्या सर्वांच्या मदतीने ही मदत तिथपर्यंत गोरगरिबांना पोहोचेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. मुंबई से सीईए न्यूज के लिए राज पांडे की रिपोर्ट. सीईएन न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.